पाहतोय स्ट्राईकला असेल पुन्हा एकदा हर्षल आपण पाहतोय पहिला चेंडू आणि या ठिकाणी पंचांचा सिग्नल व्हाईट चेंडू एक अतिरिक्त धाव संघाचा श्रीगणेशा झालेला आहे या एक धावेने. चांगल्याशी गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी आकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगला असा पुन्हा एकदा मिडऑफच्या दिशेने चांगला सटोल चेंडू जेलबाजची संधी आहे या ठिकाणी बाद झालेला आहे चांगला असा जेल या ठिकाणी वडाजीपाडा संघाकडून पाहायला मिळतोय आपल्याला पहिला गडी बाद झालेला या ठिकाणी डोंगरीपाडा ब संघाचा सेल पेस करेल पुन्हा एकदा सूरज यॉर्कर चेंडू परंतु फक्त फ्लिक केलेला आहे चेंडू आणि या चार धावा धावसंख्या एंडू पुन्हा एकदा पेस करेल आणि चांगला असा लॉफ्टेड ड्राव या ठिकाणी पुन्हा एकदा हर्ष सूरज मात्र बाद झालेला आहे दुसरा गडी बाद या ठिकाणी डोंगरीपाडा ब संघाचा. धावचेंडू सांगता होईल धावसंख्या 11 चांगल्याशी भेदक गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी वडाजपाडा संघाकडून पाचवा चेंडू असेल पुन्हा एकदा शाप उलटा चेंडू आणि या ठिकाणी कणकणी षटकार श्यामच्या बॅटमधून मात्र पहिला षटकार डोंगरीपाडा बी संघाकडून धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर अशीच फटकेबाजी करावी लागेल या ठिकाणी डोंगरीपाडा ब संघाला तरच कुठेतरी वडाजपाडा संघाला आपण मोठ्या धावसंख्येकडे खेचणार शेवटचा चेंडू असेल पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर श्याम आणि लिडिंग एज पुन्हा एकदा श्याम सुद्धा बाद झालेला आहे सलगचा तिसरा गडी बाद आणि दुसरं षटक सुद्धा संपुष्टात आलेला आहे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या आकड्यावर फक्त आणि फक्त 17 धावा खर्च केलेल्या आहेत वडाजपाडा संघाने. तिसरं षटक मार्गात असताना पहिला चेंडू असेल लक्ष्मण चांगला असा मिडऑफच्या दिशेने टोलेला चेंडू या ठिकाणी आउटफील्ड खूपच फास्ट आणि या ठिकाणी खणखणी चौकार प्रशांतच्या बॅटमधून हा पहिला चौकार आपण पाहायला मिळतोय या ठिकाणी अशीच फटकेबाजी करावी लागेल या ठिकाणी डोंगरीपाडा ब संघाला तरच कुठेतरी गोलंदाजीसाठी उपयोगी ठरतील धावा आणि पुन्हा एकदा चांगला सटवले चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने हा आणि आज मात्र कणकणी षटकार धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावर लक्ष्मणचे पहिले दोन चेंडू खूपच मागडे ठरलेले आहेत या ठिकाणी
वडजपाडा संघाला। बघूया पुढील चार चेंडू कसे हाताळे लक्ष्मण। तिसरा चेंडू असेल, पुन्हा एकदा फेस करेल प्रशांत, चांगली अशी फटकेबाजी पाहायला मिळते प्रकाश प्रशांतच्या माध्यमातून। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पहिली धाव कम्प्लीट केली जाईल, दुसऱ्या प्रयत्नात असतील तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा, परंतु दोन धावा ऍड केले जातील, धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावर। आता मात्र कुठेतरी फायटिंग टोटलकडे जाताना पाहतोय आपण डोंगरीपाडा ब संघाला। उर्वरित अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत, या तीन चेंडूवर बघूया किती धावा जमा करतायत डोंगरीपाडा संघ। 14 चेंडू असेल, पुन्हा एकदा फेस करेल आपण पाहतोय या ठिकाणी प्रसादला। पुन्हा एकदा एक धाव कम्प्लीट केली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर। पंचांनी सामन्याला स्पीडअप द्यायचा आहे, षटकातील पाचवा चेंडू असेल, पुन्हा एकदा लक्ष्मण सामना करेल आणि आत्ता मात्र कुठंतरी अवांतर धाव देताना पाहतोय आपण लक्ष्मणला। खूप महागडं षटक या ठिकाणी लक्ष्मणच्या माध्यमातून आपण पाहतोय, धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावर। अजूनही दोन चेंडू लक्ष्मणचे आहेत, पाचवा चेंडू असेल पुन्हा एकदा आणि चांगला सटवले चेंडू आणि षटकार। झेल कॅरी केला परंतु स्वतःला वाचवू शकला नाही या ठिकाणी क्षेत्ररक्षक। धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या आकड्यावर। आता मात्र कुठेतरी धावा येताना पाहतोय आपण, तब्बल 19 धावा खर्च केलेल्या आहेत लक्ष्मणने। अजूनही षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि पुन्हा एकदा चांगला सटवले चेंडू मिड ऑफच्या दिशेने, एक धाव कम्प्लीट केली जाईल, दुसरीच्या प्रयत्नात असतील तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतो आपल्याला। आणि या ठिकाणी दोन धावा ऍड केल्या जातील, तिसरीच्या प्रयत्नात आहे परंतु या ठिकाणी धावबाद झालेला आहे फलंदाज, चांगली अशी फटकेबाजी शेवटच्या षटकात केलेली आहे। धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या आकड्यावर आणि वडदपाडा संघाला 18 चेंडू आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या ठिकाणी डोंगरीपाडा बी संघाने। चला डोंगरीपाडा बी संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरी सजवून घ्यायचं आहे। दुसऱ्या फेरीतील विजेते संघ असतील भोसपाडा संघाचा कर्णधार आणि सामना चालू असलेले दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी। जरा कमिटीशी संपर्क साधायचा आहे, इथं लॉट्सचा कार्यक्रम होणार आहे। चला डोंगरीपाडा ब संघाचा 12वा प्रतिनिधी आणि वडदपाडा संघाचा 12वा प्रतिनिधी
भोसपाडा संघाचा संघनायक इथे लॉजचा कार्यक्रम होणार आहे. तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ दिला जाईल कारण सामने खेळवायचे आहेत. चला फलंदाज इथे चेक करून लगेच द्यायचा आहे. चला आमचे कॅमेरामन जरा इकडं कॅमेरा करायचा आहे. पंच 2 मिनिटं चला भोसपाडा संघाला बाय मिळालेले आहे. तो क्वालिफायचा सामना खेळणार आहे. P1चं पहिलं षटक आताना आपण पाहतोय. अर्शल सागर आणि या ठिकाणी मिसफील्ड झालेला आहे. एक धाव कम्प्लीट केली जाईल. दुसऱ्या प्रयत्नात असतील आणि एक धाव ऍड केली जाईल. संघाचा अकाउंट ओपन झालेला आहे. निश्चितच आता मात्र याच्या पुढील होणारा सामना असेल विजय संघ विपक्ष वाऱ्याचा पाडा. आता मात्र स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय सचिन पहिला दुसरा चेंडू फेस करेल आणि चांगला असा स्टेट ड्राइव्ह एक धाव कम्प्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. पुन्हा एकदा एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावर. हर्षल सुद्धा एक नामवंत गोलंदाज आहे. त्यांनी सुद्धा अजूनपर्यंत 2 चेंडू तर चांगले टाकलेले आहेत. कुठल्याही प्रकारचा फलंदाजाला मोठे फटके खेळून दिलेले नाही आहेत. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धाव खर्च केलेले आहेत. तिसरा चेंडू असेल. आता मात्र स्ट्राइक एंडवर असेल सागर आणि चांगला लॉफ्टेड शॉट या ठिकाणी. आमचे ऑफिशियल पंच यांचा सिग्नल आलेला आहे. हा 1 बाऊ चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेल 6 या आकड्यावर. P1च्या पहिल्या षटकाचा विक्की शेवाळे यांना मी विनंती करतोय की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पुढचा चेंडू असेल आणि चांगलाच स्टेट ड्राइव्ह या ठिकाणी. षटकार सागरच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला या ठिकाणी. P1च्या पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर.
आता मात्र कुठेतरी आणि पुन्हा एकदा हा षटकार. वडादपाडा ब्रँडेड षटकार, सागरच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. 18 चेंडूत 40 धावांचं टार्गेट सेट केलेलं होतं, परंतु पहिल्या चेंडूत पहिल्या षटकात अजूनपर्यंत 5 चेंडूत 18 धावा खर्च केलेल्या आहेत हर्षल या गोलंदाजाने. आणि वैयक्तिक 4 चेंडू 17 धावर खेळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय सागरला शेवटचा चेंडू असेल. आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल. षटक संपलेला आहे, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या आकड्यावर. अजूनही 12 चेंडू 22 धावांची गरज. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू असेल पुन्हा एकदा. आणि यष्टीरक्षक करतोय चुकी. 22 स्वरूपात एक धाव ॲड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावर. अजूनही 10 चेंडू 21 धावांचं टार्गेट असेल. या ठिकाणी चांगली अशी फटकेबाजी करताना पाहतोय आपण सागर या फलंदाजाला. तो जर मैदानात राहिला तर नक्कीच सामना कुठेतरी वडाजपाडा संघाकडे जाईल, कारण आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 मोठे ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाले आहेत. चटकाचे तिसरा चेंडू अविनाशचा आणि बीमर चेंडू असेल. नो चेंडू, एक धाव कंप्लीट केली जाईल. आणि हा सचिनला मात्र फ्रीचा फायदा घ्यावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावर. तिसरा चेंडू असेल पुन्हा एकदा. आणि चांगला असा लॉफ्टेड ड्राय या ठिकाणी मिडऑफच्या दिशेने. चांगला गणगण बेदी षटकार. फ्रीचा चांगला असा पुरेपूर फायदा या ठिकाणी सचिन. चौथा चेंडू असेल पुन्हा एकदा. शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने डोळे चेंडू. एक धाव कंप्लीट केली जाईल दुसऱ्या प्रयत्नात असतील पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा 2 धाव ऍड केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावर. आता मात्र समीकरण थोडस बदल होताना पाहतोय आपण. आणि हा नासक्या बॉल वाईट चेंडू. धावसंख्या 30 या आकड्यावर.
अजूनही 10 धावांची गरज आहे वडाचपाडा संघाला. 8 चेंडू 10 धावांचा गरज आहे या ठिकाणी जिंकण्यासाठी. 5वा चेंडू असेल आणि पुन्हा एकदा स्लॉगशिप आणि जेलबाद सचिन. पहिल्या गडी बाद होताना वडाचपाडा संघाचा. नवीन फलंदाज मैदानात इंटर होतोय भगवान. भगवान साहेब आप तेरे हात में. आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज आपण भगवानला पाहतोय. फुलटो चेंडू जेलबादची संधी आहे या ठिकाणी आणि जेलबाद. आता मात्र समीकरण जसा डॉट चेंडू आहे तसा अवघड होताना पाहतोय आपण. आता समीकरण असेल 6 चेंडू 10 धावा. सहा चेंडू 10 समीकरण आहे. पुढे चेंडू प्रशांत चांगला असा स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा कम्प्लीट केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावर. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आपल्याला या ठिकाणी. आता समीकरण असेल 5 चेंडू 8 धावा. पाच चेंडू आठ धावा डिपेंड करेल का गोलंदाज प्रशांत. दुसरा चेंडू असेल पुन्हा एकदा फेस करेल प्रशांत सागर पुन्हा एकदा. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मिसफील्ड आणि पुन्हा एकदा 4 धावा ॲड केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावर. समीकरण अगदी सोपं झालेलं आहे. 4 चेंडू आणि 4 धावा.
वडाजपाडा संघाकडून दोघे सख्खे भाऊ आकाश आणि सागरला आपण पाहतोय आणि या ठिकाणी चांगला ब्लॉक होलचा चेंडू एष्टी रक्षक करतोय चुकी आणि एक अवांतर धाव बाईच्या स्वरूपात. आता मात्र समीकरण असेल 3 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 3 धावा बनवाव्या लागतील वडाजपाडा संघाला. संघ तीन चेंडू 3 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे आणि चांगला सा आणि या ठिकाणी मिसफील्ड आणि हा खणखणीत चौकार. या ठिकाणी वडाजपाडा संघ हा विजयी झालेला आहे.